हॅलो फ्रेंड्स, मी सकी. सकी क्रोचेसच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप सोप्पा असा रुमाल घेऊन आली आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी हा रुमाल खूप सोप्या पद्धतीने विणला गेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आणि एकदम पटकन होतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि रुमाल कसा वाटला ते मला सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आता हा रुमाल मी निळ्या कलरमध्ये विणला आहे आणि आता दुसरा मी गुलाबी कलरच्या लोकरीमध्ये विणणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक घट्ट अशी नॉट बांधून, गाठण बांधून घ्यायची आहे आणि वरती मग सहा साखळ्या घ्यायच्या. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. आता शेवटच्या साखळीमध्ये सुई घालायची आणि ह्या दोन्ही साखळ्यातून सुई काढायची. बघा, म्हणजे असा हा सर्कल तयार होईल. आता इकडे आपल्याला एक, दोन, ह्या तीन साखळ्या घ्यायच्या. ह्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब आणि आता परत ह्या दोन साखळ्या एक्स्ट्रा, म्हणजे अशा एकूण पाच साखळ्या घ्यायच्या आणि परत ह्या गोलमध्ये एक खांब घ्यायचा. असे आपल्याला सात कप्पे तयार करायचे आहेत. दोन साखळ्या इकडे, एक खांब, परत दोन साखळ्या, एक खांब, दोन साखळ्या, एक खांब. किती झाले? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. आता ह्या दोन साखळ्या आणि आता हे एक, दोन, तीन, तिसऱ्या साखळीतून सुई काढायची आणि इथे एक मुका खांब घालायचा, म्हणजे हे जॉईंट होतील. बघा, हे सात कप्पे तयार झालेत आपले. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. ठीक आहे. आता ही सुई इथं परत एक मुका खांब घ्यायचा आणि वरती दोन साखळ्या आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चार खांब घालायचे. हे दोन, तीन आणि चार आणि परत पाच साखळ्या घ्यायच्या. आता एक, दोन, तीन, चार आणि पाच, परत ह्याच्यात चार खांब. एक, दोन, तीन आणि चार, परत पाच खांब. एक, दोन, तीन, चार, पाच, इकडे चार खांब. परत पाच साखळ्या. एक, दोन, तीन, चार, पाच. असं आपल्याला ह्या प्रत्येक कप्पे तयार करायचे, म्हणजे एकूण सात होतील. सात वेळा हे होईल. एक, दोन, तीन, चार. एक, दोन, तीन, चार, पाच. जर तुम्हाला व्हिडिओमधलं जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर ह्या मी बनवलेल्या वस्तू तुम्हाला पाहिजे असेल तर त्या विकतसुद्धा भेटतील. चार, पाच. एक, दोन, तीन, चार. एक, दोन, तीन, चार, पाच. आता परत हे इथे जॉईन करून घ्यायचे. तिसऱ्या साखळीमध्ये सुई घ्यायची आणि एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. आता आपल्याला ही सुई इथे घ्यायची आहे. इथे आपल्याला खांब घालून घ्यायचे. तर काय करायचं? प्रत्येक खांबावर आपल्याला
एक एक मुका खांब घालून घ्यायचा. म्हणजे हे वरती आपल्याला म्हणजे दिसत नाही वरती. आता इथे तीन साखळ्या घ्यायच्या, एक दोन तीन, तीन साखळ्या म्हणजे एक खांब. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 10 खांब घालायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. आता काय करायचं, हे चार खांबे ना इकडे ह्या चार खांबाच्या मोदोबत म्हणजे एक दोन खांबानंतर आपल्याला इथे एक मुका खांब घालून घ्यायचा. आता परत लगेच इथे 10 खांब घालायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. परत इथं दो ह्या चार चाराच्या मधोमध आपल्याला मुका खांब घालायचा, म्हणजे इकडे दोन आणि इकडे दोन खांब सोडायचे. बघा, ह्या अशा आपल्याला 7 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता हे फूल आपलं तयार झाले. काय करायचं, चारच्या मधोमध आपल्याला एक मुका खांब घालायचा. आता हे इथे जॉईन करायचं. बघा, हे जॉईन दिसतंय का नाही ना, असं ओपन असल्यावाने दिसतंय. तर इथे पण एक दोन तिसऱ्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि मुका खांब घालून घ्यायचं. छान दिसतंय ना फूल. आता काय करायचं, आपल्याला हे पाचव्या खांबाचे हे 10 खांब आहे ना, ते 5 खांबाच्या मधोमध सुई घ्यायची. तर 1 2 3 4 5 मग 5 खांबावर आपल्याला एक एक मुका खांब घालायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. आता ह्या 5 खांबाच्या मधोमध परत अजून एक मुका खांब घालायचा आणि त्याच्यावरती 1 2 त्याच्या मुका खांब घातल्यावर त्याच्यावरती आपल्याला 10 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत 5 खांब सोडायचे, 1 2 3 4 5 आणि ह्याच्या मधोमध सुई घेऊन मुका खांब घालायचा. असं आपल्याला पूर्ण सर्कल तयार करून घ्यायचं. परत 10 साखळ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 5व्या खांबाच्या मधोमध एक मुका खांब, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10.1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचं, हा जो पै मुका खांब घातला त्याच्यावरतीच एक मुका खांब घालून घ्यायचा. का हे असं सर्कल तयार होईल. ठीक आहे, आता इथे परत एक मुका खांब घ्यायचा आणि 2 साखळ्या घ्यायच्या, 1 2. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना 12 खांब घालायचे, 12 खांब 2 साखळ्या 12 खांब. हा एक झाला, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता 1 आणि 2 साखळ्या घ्यायच्या. आता परत इथे 12 खांब घालायचे.
अशी ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. परत इथे 12 खांब आणि 2 साखळ्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, अशी ही पूर्ण लाईन करायची आहे. आता हे आपलं पूर्ण झालं आहे, तर इथे हे जोडून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक लाईनला 2-2 खांब कमी करायचे आहेत. मग आता हे पहिला आणि शेवटचा खांब सोडायचा आणि मधल्या खांबावर खांब घालायचा. मग आता पहिल्या खांबावर, आता दुसऱ्या खांबावर 1 मुका खांब घ्यायचा आणि वरती 3 साखळ्या. आणि आता प्रत्येक खांबावर 1-1 खांब, म्हणजे आता किती खांब येणार आपले, 10. तर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता इकडे काय करायचं ते बघा. आता 2 साखळ्या घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये 1 खांब घालायचा. ठीक आहे, परत 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथेच अजून 1 खांब घालायचा. परत 2 साखळ्या घेऊन हा पहिला खांब सोडायचा आणि पुढच्या पहिला आणि शेवटचा खांब सोडून 10 खांबावर खांब घालून घ्यायचे. आता हे असेच आपल्याला शेवटी 4 खांब राहू तोपर्यंत विणायचं आहे आणि नंतर मग आता शेवटी अशी बॉर्डर करून घ्यायची आहे. कसं वाटलं, छान आहे ना रुमाल, विणायला पण एकदम सोपं आहे. चला तर मग रुमाल विणायला घ्या आणि विणून झाल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.